लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी कृपा पाहता लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी कृपा पाहता लोचनी लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी Oh,
सर्व भावे देवासी नमो निशरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो आवुतरे न पार भवदुस्तरण देता भवदुस्तरण देता महेश्वरजी भगोरे गुरुजी आणि त्यांना साथ देतील किशोर महाराज शेळके. म्हणवणी शरण म्हणवणी शरण
शरण जावे सरावे सर्व भावे देवासे सर्वावे देवासे सर्व भावे सर्वावे देवासे तो हाँ।
नदी चा भवे
मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही चनेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा वैकुंठवासी कसरू बाबूराव पवार यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अरे पहिलंच का पहिल्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं म्हणजे कसरू भाऊचा परिवार फार मोठा आहे, फार मोठा परिवार आहे. मंदा कसरू पवार, विष्णू कसरू पवार, प्रकाश कसरू पवार, आणखी त्यांचे जावई सुभाष भाऊ आहेत, त्यांची मुलगी शोभाताई आहे, त्यांचे भाऊ भाऊसाहेब आहेत, त्यांचा पुतण्या अशोक आहे, दुसरा पुतण्या जयंत आहे, तिसरा पुतण्या सुधीर आहे, त्यांची सून आहे कविता, दुसरी सून आहे ज्योती, नातू आहे पंकज, आणखी एक नातू सचिन, आणखी अनिल, आणखी नातू रोहित, शिवराज, त्यांची नात आहे कुमारी हर्षदा, व पंतू आहेत प्रियांश, नाही का प्रियांश असं आहे पा पंतू. असेपर्यंत ज्यांना आयुष्य भेटलं ते आमचे कसरू भाऊ, त्यांनी पंतूही पाहिले. खरं म्हणजे नातू झाल्यानंतरच विचारत असतात नातू 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 झाल्यानंतर आजोबाला म्हणत असतात ते नातू, आता नातू.
आणि पंतू झाल्यानंतर तरी पंतू आणि पंतू पाहेपर्यंत ज्यांना आयुष्य भेटलं, अत्यंत चांगलं आयुष्य ज्यांना भेटलं, ते आमचे कसरूभाऊ यांचं आज श्राद्ध आहे आणि या श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे आणि या एका कीर्तनासाठी हा इतका चांगला योग तुम्ही घडून आणला आहे पहा, काय चांगला योग आहे नाही का? म्हणजे याचं नियोजन करणारेसुद्धा अत्यंत चांगले आहेत. आमचे हरिभक्तीपरायण रविदास महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं असं आहे महाराज, किशोर महाराज इतके म्हणणारे जर कीर्तनाला असले ना, आम्ही कीर्तनच विसरून जातो तर काय सांगायचं. कारण म्हणणारे जर असले त्याच्यात चिंतन होते थोडंसं की चला बा काहीतरी चिंतन करू, तोपर्यंत त्यांचं होते, पण हे दुसरं काहीच करू देत नाहीत माणसाला. आमचे गुरुजी आहेत, कैलास महाराज आहेत नाही का, आणि अनिल महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, आणि आमचे जगन्नाथ महाराज, अशोक गाडे महाराज, आपण सगळेजणं या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या कसरूभाऊचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे हा जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असा अभंग आहे, पाठातला असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला शरण जायला सांगतायत, शरण जाण्यासाठी आग्रह करतायत, शरण जाण्यासाठी उपदेश करतायत की बाबा रे तुम्ही कोणाला तरी शरण गेलं पाहिजे. कसं आहे पहा, शरण कोणी गेलं पाहिजे, ज्यामध्ये काही अपूर्णता आहे त्यांनी शरण गेलं पाहिजे. एखाद्या सैन्यामध्ये जर अपूर्णता असेल तर शरण जाण्याची पद्धत आहे की त्यांनी शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण कोणी गेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये अपूर्णता असेल त्यांनी शरण गेलं पाहिजे, ज्याला गरज असेल त्यांनी शरण गेलं पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला गरजही आहे, आपल्या जीवनामध्ये अपूर्णता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय पहा, अनेक दृष्टीने अपूर्ण असलेला माणूस आहे, अनेक दृष्टीने अपूर्ण असलेला माणूस आहे. एखाद्या वस्तूचं जरी तुम्हाला ज्ञान असलं ना तर अनेक गोष्टीचं ज्ञान नाही तुम्हाला, त्यामध्ये आपली अपूर्णता आहेच. आम्हाला कीर्तनाचं थोडंफार ज्ञान असलं तरी मृदंगाचं नाही, मृदंगाचं ज्ञान असलं तरी तुम्हाला पेरणीचं ज्ञान नाही, तुम्हाला पेरणीचं ज्ञान असलं तरी तुम्हाला डॉक्टरकीचं ज्ञान नाही, एखाद्याला डॉक्टरकीचं ज्ञान असेल त्याला वकिलीचं ज्ञान नाही, नाही का? ही अपूर्णता आहेच ना. माणूस हा नेहमी एका अंशाने कुठंतरी ज्ञानी असतो, तोही फार कमी असतो पहा, काय कमी असतो. एखादा जर आम्हाला वैद्य म्हणत असेल की बाबा मी फार ज्ञानी आहोत तर त्याला म्हणा इथं उभं राहा आणि कीर्तन कर, त्याला ते करता येणार नाही. म्हणून एखाद्या अंशाने ज्ञानी असलेला माणूस जर आपल्याला ज्ञानी मानत असेल तर त्याच्या जीवनातलं हे फार मोठं अज्ञान आहे. या जगातला सर्वज्ञ फक्त ईश्वर आहे, आपण सर्वज्ञ नाही. आपल्याला आता तुम्हाला तालाचं खूप चांगलं ज्ञान आहे, आम्हाला नाही, नाही का? कारण तुम्हाला कोणीतरी घरात शिकवणार आहे, घरी कोणी शिकवते का? यांना शिकवतात गायन म्हणून म्हटलं, तुम्हाला शिकवतात. आणि एका अंशाने कुठंतरी ज्ञानी असलेला माणूस जर आपल्याला पूर्ण मानत असेल तर त्याच्या जीवनातलं हे फार मोठं अज्ञान आहे बरं का. एका अंशाने ज्ञानी असलेला माणूस जर अभिमान धारण करत असेल तर त्याच्या जीवनातलं हे फार मोठं अज्ञान आहे. अरे जगताचं ज्ञान तर फार दूर आहे, या ब्रह्मांडाचं ज्ञान तर फार दूर आहे, लक्षात ठेवा. महाराज तर असं म्हणतात की लेको तुम्हाला स्वतःचं सुद्धा ज्ञान नाही, स्वतःचं सुद्धा ज्ञान नाही, स्वतःचं म्हणजे स्वतःचं आपलं सुद्धा आपल्याला ज्ञान नाही, नक्की नाही आणि खऱ्या अर्थाने. आणि म्हणून तर माऊली एका ठिकाणी असं म्हणतायत की एखादी वस्तू जवळ आहे, जवळ असून जर त्या वस्तूचं अज्ञान असेल तर ती वस्तू आपल्याजवळ किती दिवस राहिली तरी तिचा उपयोग होत नाही, होत नाही. माऊली असं म्हणतात की गाईच्या काशेमध्ये जास्त गोचिळ असतात, बरोबर आहे ना,
गाईच्या काशेमध्ये जास्त गोचीर असतात आणि जिथं गोचीर राहतात त्याच ठिकाणी दूधसुद्धा असते. दूधही त्याच ठिकाणी आहे, गोचिरही त्याच ठिकाणी आहेत. मला खरं सांगा तुम्ही, गोचीर दूध पित नाहीत, गोचीर रक्त पित आहेत. आता दूध पिणं चांगलं साहेब का रक्त पिणं चांगलं? दूध पिणं चांगलं नाही का? दूध पिणं चांगलं. आता कीर्तनात चांगलं म्हणायला काय हरकत, नंतर आपण बघू त्याचा विचार. कीर्तनात तरी आपल्याला त्याला चांगलं म्हणावं लागेल ना, दुधाला चांगलं म्हणावं लागेल. दुधाला चांगलं, दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आणि गोड, पवित्र आहे आणि गोडसुद्धा आहे. दूध चांगलं का रक्त चांगलं खरं सांगा? हां, दूध चांगलं. तर मग तुमच्या दुधाची किंमत जास्त आहे का रक्ताची? मग चांगलं काय? रक्त चांगलं आहे. नाही नाही, रक्त म्हणजे मी दुसऱ्या भावनेनं विचारतो तुम्हाला. जे लोक काळ्या पिशवीत घेऊन येतात त्याला रक्त म्हणतात, ते चांगलं आहे. मग भाव दुधाचे जास्त आहेत का रक्ताचे जास्त आहेत? रक्ताचे जास्त. म्हणजे जे चांगलं आहे त्याचे भाव जास्त आहेत. अरे दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड, परी ते अवेरोनी गोचीळ, अशुद्ध काय नसेविती, अश्रद्धधाना पुरुषा, धर्मशास्त्र पर्यंत. आणि म्हणून इतक्या जवळ गोचिळाच्या दूध असून सुद्धा गोचिळाला जर त्या दुधाचं ज्ञान असेल तर मला असं वाटतंय की जवळ असलेल्या वस्तूचं ज्ञान हे माणसाच्या जीवनातली फार मोठी अपूर्णता आहे. फार मोठी. महाराज दुसरं उदाहरण देत आहेत. कमळ पोरो नेहमी खडकावर असते, नाही का? कमळ कशावर असते? खडकावर. पाण्यात असते, चिखलात असते. बघा, खडकावर नसते कमळ. कमळ हे नेहमी चिखलात असते, कमळ हे नेहमी पाण्यात असते. मी या कमळाबद्दल बोलतो बरं का, नाही तर तुम्ही दुसरा अर्थ करसाल. कमळ हे नेहमी पाण्यात आणि चिखलात असते. आणि कमळ याचं उदाहरण ज्ञानोबा रायांना सुद्धा द्यावं लागलं, गीतेमध्ये सुद्धा आलं, पद्मपत्र मीवांबसा. कमळाला का उदाहरण द्यावं लागलं, कमळाला चांगलं का समजल्या जाते, त्याचं एक कारण असं आहे, कमळ पाण्यात आहे पण कमळामध्ये पाणी नाही म्हणून ते चांगलं आहे. कमळ पाण्यात आहे पण कमळामध्ये पाणी नाही हा त्याचा फार मोठा गुण आहे. माणसाने पाण्यामध्ये असावं पण त्याच्यामध्ये पाणी नसावं. माणसाने प्रपंचामध्ये असावं पण त्याच्यामध्ये डोक्यात नेहमी प्रपंच नसावा. कमळ पाण्यात आहे पण त्याच्यामध्ये पाणी नाही हा त्याचा अत्यंत उत्तम गुण आहे, लक्षात ठेवा.
आपण प्रपंचात आहोत, पण प्रपंच जर आपल्यामध्ये नसेल तर हा सुद्धा आपल्या जीवनातला फार मोठा उत्तम गुण आहे. कसं आहे, माणसाने प्रपंचात असावं पण प्रपंच त्याच्या डोक्यात नसावा, तसंच माणसाने कीर्तनात असावं कीर्तन त्याच्या डोक्यात नसावं असं. हा कमळाचा अत्यंत उत्तम गुण आहे. आपण सुज्ञ श्रोते आहात माझ्या दादांनो. कीर्तन हे नेहमी आरशासारखं असते, पहा आरशासारखं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग हे कीर्तनकारासाठी निर्माणच झाले नाही, आम्हाला त्याच्यावर कीर्तन करावं लागतात. तो भाग वेगळा आहे. कीर्तनासाठी अभंग वापरल्याशिवाय आम्हाला कीर्तन करता येत नाही, तो भाग वेगळा आहे. पण कीर्तन करण्यासाठी अभंग नाहीत, खऱ्या अर्थाने आपल्याला सावध करण्यासाठी अभंग आहेत. सावध करण्यासाठी नेहमी म्हणेल की अभंग म्हणजे आरसा आहे, आरसा आरसा आहे. त्यामध्ये अभंगामध्ये जर पाहिलं ना तर माणसाला आपला चेहरा दिसल्याशिवाय राहणार नाही. काय असते महाराज, रामायणामध्ये कथा आली, आमचे रामायणाचार्य महाराज आहेत तिथं, की ज्यावेळेला सभेमध्ये बसतायत दशरथजी आणि दशरथाची ज्यावेळेला स्तुती होते आणि स्तुती ज्यावेळेला होते ना, कारण काही माणसाला मागायचं असलं की माणसं स्तुती करत असतात. दशरथाला मागायचं आहे, राघवला गादी मागायची आहे, म्हणून दशरथाची स्तुती होते. आणि स्तुती झाल्यानंतर, स्तुती होत असताना दशरथजी आपला चेहरा आरशामध्ये पाहतात. खरं म्हणजे आरसा घरून पाहून आलं पाहिजे ना, सभेमध्ये बसून आरसा पाहणं ही गोष्ट काही बरी नाही. खरं म्हणजे कीर्तनामध्ये मोबाईल पाहणं हे सुद्धा बरं नाही बरं का. म्हणजे त्या कथे की सभेमध्ये बसून दशरथजी त्या ठिकाणी आपला चेहरा आरशामध्ये पाहतात. त्याचा भाव असा आहे की ज्यावेळेला आपल्या गुणाची स्तुती होत असेल, ज्यावेळेला आपल्या साधनेची स्तुती होत असेल, ज्यावेळेला आपल्या दानाची स्तुती होत असेल, त्यावेळेला सत्कर्म करणाऱ्या माणसाने सुद्धा आपला चेहरा आरशामध्ये पाहला पाहिजे. आरसा सांगेल दादा आपल्याला की आपला चेहरा अजून स्तुती करण्यायोग्य नाही, आपली साधना अजून स्तुती करण्यायोग्य नाही. आणि काय बघा, आरसा प्रत्येक व्यक्तीजवळ देवाने दिला आहे, प्रत्येक माणसाजवळ आरसा दिला आहे, प्रत्येक माणसाजवळ आरसा दिला. मन म्हणजे आरसाच आहे ना. आपण दुसऱ्याला खोटं बोलू शकताय, दुसऱ्याला फसू शकताय, मनाला नाही फसू शकत तुम्ही. नाही फसू शकत दादा मनाला तुम्ही. तुम्ही बोलताना किती चांगलं बोलत असला तरी तुमचं मन तुम्हाला सांगत असते की बाबा रे, या बोलण्याप्रमाणे तुझं जीवन नाही. मन जाने पापा, करत असतील ना त्यावेळेला आरसा पहा. आरसा सांगेल की तुम्ही स्तुती करण्यायोग्य नाही म्हणून. मी तर नेहमी म्हणेल महाराज, स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत. एक समोरून येणारा दगड आहे, एक पाठीमागून येणारा दगड आहे. निंदा हा समोरून येणारा दगड आहे आणि स्तुती हा पाठीमागून मारणारा दगड आहे. समोरचा दगड चुकवणं एखाद्या वेळेला शक्य आहे, पाठीमागचा दगड चुकवणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. त्याचा नेम जर चांगला असला ना तर मेंदू इथंच आहे, मेंदू इथंच आहे. आणि मला असं वाटतं की स्तुतीला तरी माणसं थोडंसं निंदेला तरी चुकवत आहेत, स्तुतीसाठी तर स्थिर असतात ना. आणि तोच खरा घात आहे. आणि म्हणून आणखी असं म्हणतात की स्तुती हा हिरवा चारा आहे, हिरवा चारा आहे, हिरवा चारा. स्तुती हा हिरवा चारा आहे.
आणि दुसऱ्याची निंदा हा सुद्धा हिरवा चारा झाला. एखाद्या बोकड्याच्या समोर जर अनपेक्षित हिरवा चारा येत असेल, त्याची जर पूजा केल्या जात असेल, त्याची जर मिरवणूक काढल्या जात असेल, तर त्या बोकड्यांनी सावध राहायचं आहे. हा चारा आपल्यासाठी नाही, आपल्या मालकाने कोणातरी देवीचा नवस केलाय म्हणून हा चारा आहे. कुबरी करी कबुली कई के, काय केलं त्या मंथरेने? मंथरेने कैकईचा बडीचा बकरा बनवला. मला सांगायचा विषय हा आहे की आपली अपूर्णता जर आपल्याला पाहायची असेल ना, तर ती अपूर्णता पाहण्यासाठी आपली खऱ्या अर्थाने लोक स्तुती करत असतात, पण आपण स्तुती करण्यायोग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी देवाने आपल्याला मनरूपी आरसा दिलाय. त्याच्यामध्ये पहा तो सांगेल. मी एक वाक्य बोलू का? जोपर्यंत आपलं मन आपल्याला 100% चांगलं म्हणत नाही, बरोबर आहे ना माझं, जोपर्यंत आपलं मन आपल्याला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत आपण चांगले नाही. बस आणि म्हणून मुखडा देखले प्राणी चराचर राजे पाहतात आरशामध्ये. राजाला दोन गोष्टी दिसत आहेत. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट कललेला दिसतो एक असा कललेला दिसतो. मला वाटते डोक्यावरचा मुकुट जर कललेला असेल ना, तर प्रत्येक दशरथाने सूचना घ्यायची आहे की आता या आपल्या डोक्यावर यायची राहायची इच्छा नाही. तुम्ही असं म्हणाल की बाबा आमच्या डोक्यावर तो मुकुट नाही आहे, प्रत्येक दशरथाच्या डोक्यावर मुकुट आहे लक्षात ठेवा. ज्यावेळेला घरात तुम्हाला विचारल्याशिवाय कोणतं काम होत नसेल, समजून चला अजून मुकुट शाबूत आहे, पण तुम्हाला न विचारता जर घरामध्ये काही व्यवहार होत असतील तर समजून चला मुकुट कललेला आहे. तुम्हाला न विचारता जर एखादी मोटरसायकल आणल्या जात असेल तर समजून चला मुकुट कललेला आहे. तुम्हाला न विचारता जर कोण्या गावाला कोणी निघून जात असेल तर समजून चला मुकुट कललेला आहे. आता आपल्या डोक्यावर याला ठेवणं बरं नाही. स्तुतीची उणीव पाहण्यासाठी अभंग आहे, आपला चेहरा पाहण्यासाठी अभंग आहेत. ओव्यासुद्धा आपल्यासाठीच आहेत. महाराज असं म्हणतात, कमल असावं पाण्यामध्ये, पण त्या कमलामध्ये पाणी असणं बरं नाही. कमलही आहे, त्याचा बुंदाही आहे, तो चिखलामध्ये आहे, कमळ वर आहे, आणि त्या कमळामध्ये मकरंद आहे. खाली चिखल आहे आणि वर मकरंद आहे. मकरंदही सेवन केला जातो आणि चिखलही सेवन केला जातो. जो मकरंद सेवन करतो त्याला भुंगा म्हणतात, जो चिखल सेवन करतो त्याला बेंडूक म्हणतात. आता खरं सांगा, भुंगा असणं चांगलं का बेंडूक? काय बेंडकासारखा आहे रे असं म्हटल्यावर लोकाला राग येतो का ना? बेंडकासारखा काय? बेंडकासारखी इकडल्या तिकडे उड्या मारतात बुवा हे लोकं, असं म्हटलं की राग येतो का नाही? बेंडकासारखी उड्या मारतात असं म्हटलं की राग येतो. पण मला असं वाटते की भुंगा काळा आहे. भुंगा काळा असूनसुद्धा जर आपण भुंग्याला भुंगा म्हटलं एखाद्या व्यक्तीला तर आनंद वाटतो, की कारण तो मकरंद सेवन करतो. रुनू झुनू
रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा भ्रमराचं नाव अभंगामध्ये सुद्धा आहे. उद्धव ज्यावेळेला गवर्णीच्या भेटीला गेलेत, प्रभू एकदा रडत होते. रडत असणाऱ्या प्रभूंना उद्धवांनी विचारलं, प्रभू तुम्ही सुद्धा रडताय, अनेकांना रडवणारे राव तुम्ही, तुम्ही स्वतः रडताय, कोणाची आठवण येते म्हणून तुम्ही रडताय, कशासाठी रडताय तुम्ही? त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की उद्धवा, मला माझ्या गवर्णीची आठवण येते रे, मला माझ्या राधेची आठवण येते, माझ्या सखींची आठवण येते, माझ्या गोपाळांची आठवण येते. काय देवा, अरे ब्रह्मज्ञानी आहात तुम्ही, तुम्हाला ही आठवण येते, तुम्हाला हा वियोग सहन होत नाही, पण तुमच्यामध्ये आणि सामान्यामध्ये काय फरक आहे? हा ना गड्या, हे काय फरक आहे मला समजत नाही, पण फार आठवण येते रे सखींची. खरं म्हणजे उद्धवा, एक काम कर, मी तर नाही जाऊ शकत, पण तू त्यांना समजून सांगायला जा. उद्धवाला थोडं वाईट वाटलं की झालं, आपण कीर्तनकार आणि आपल्याला पहारा घ्यायला सांगतात हे, नाही का? पहाऱ्याचे लोक वेगळे असतात, कीर्तनाचं वेगळं असते. आपल्याला नाही का ते अज्ञानी गवडणीची समजून सांगायला सांगतात ते. त्यांनी कधी वेदांत पाहिला नाही, त्यांनी कधी न्याय शिकले नाही, कधी व्याकरणाचा त्यांचा संबंध नाही, कधी त्यांना कीर्तन नाही, कधी कथा नाही. त्यांचं समजून सांगायला मला, मी ब्रह्मज्ञानी आहे. पण ज्या वेळेला उद्धवजी गवडणीची समजून सांगायला जातात ना, त्यावेळेला गवडणी म्हणतात की गड्या, बसलेल्या होत्या आणि तिकडून उद्धव येत असताना त्या सगळ्या गवडणी राधेजवळ गेल्या आणि राधेला सांगतायत, रडू नको राधे, कन्हैया आलाय, आलाय कन्हैया, कन्हैया आलाय. बघ तसाच आहे उद्धव, चुलत भाऊ असल्यामुळे दिसायला तसेच आहेत. बघ तसाच आहे, चालसुद्धा तशीच आहे त्याची. बघ कन्हैया आलाय, आलाय कन्हैया. त्यावेळेला राधेनं त्याच्याकडे पाहिलं, पाहिल्यानंतर राधा म्हणते, हा कन्हैया नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. कशावरून ओळखलं राधे तू? याची मान ताट आहे म्हणे, ताट आहे, ताट चालतोय म्हणे, हा ताट आहे, हा अभिमानी आहे. तो जर आला असता ना, तो खाली मान घालून आपल्याकडे आला असता. आपलं ऋण आहे त्याच्यावर, सोडून गेलं आहे आपल्याला तो. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. त्यावेळेला त्या उद्धवाला ते म्हणत आहेत, गड्या तुझ्यावर विश्वास असता रे आमचा, पण तुझ्यावर विश्वास नाही याचं कारण तू काळा आहेस, तू त्याच्या रंगाचा आहेस. आणि जेव्हापासून तू आम्हाला सोडून गेलाय ना, तेव्हापासून आम्ही वरसुद्धा पाहत नाही रे. वर पाहिल्यानंतर आम्हाला मेघ दिसतात, आणि मेघसुद्धा त्याच्याच वर्णाचे आहेत, आणि त्याच्या वर्णाचा जो असेल तो धोकेबाज आहे, म्हणून आम्ही वरसुद्धा पाहत नाही. आम्ही आरसाही पाहत नाही रे. आरसा पाहिल्यानंतर आमचे केस आम्हाला दिसत आहेत, केससुद्धा त्याच्याच वर्णाचे आहेत, आणि त्याच्या वर्णाचे आहेत म्हणून ते सुद्धा धोकेबाज आहेत, म्हणून आम्ही आरसासुद्धा पाहत नाही. तू जर खऱ्या अर्थाने वेगळा असता, तुझा रंग वेगळा असता, तर आमचा विश्वास तुझ्यावर असता, पण काळ्या माणसावरचा आमचा विश्वास गेला आहे.
म्हणून तू किती समजून सांगित असला तरी तुझ्यावर आमचा विश्वास नाही. हे ज्यावेळेला उद्धवाने पाहिलं त्यावेळेला उद्धवजी प्रभूच्या भेटीला गेले आणि उद्धवाने सांगितलं, दुर्भाग्य आहे लेका देवा माझं की मी तुझ्या कुळात जन्माला आलो. मी जर भाग्यवान असतो ना तो गोकुळातला एखादा वृक्ष झालो असतो. खम वायुमग्निम सलिलम महिंच ज्योतिषी सत्वानी दिशो द्रुमादीन. द्रुमादीन म्हणजे एखादा वृक्ष झालो असतो, एखादा दगड झालो असतो. दुर्भाग्य आहे माझं की मी तुझ्या कुळात जन्माला आलो. मी जर भाग्यवान असतो तो गोकुळातला एखादा वृक्ष झालो असतो. याचा अर्थ असा आहे की त्यालासुद्धा भुंग्याचं रूप देतायत, त्यालासुद्धा भुंगा म्हणतायत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराज भुंग्याला तो भुंगा येतो, भुंग्याचं कौतुक केलं जातं. काळा असला तरी लक्षात ठेवा, कारण तो मकरंद सेवन करतो. तो जर चिखल खाणारा असताना तर भुंग्याचा राग आला असता आपल्याला. खरं म्हणजे आपण सगळे आता हे सगळे आमचे विद्यार्थी पांढरे कपडे घातलेले आहेत, है ना रे? मग तुम्हाला बगळे म्हणायला काही हरकत आहे का? हां, काही हरकत नाही ना. म्हटलं चालते ना तुम्हाला बगळे, काय बगड्यासारखे दिसा असं म्हटलं चालते ना? नाही चालत. राजहंस म्हटलं तर चालतंय. राजहंसही पांढराच आहे, बगडाही पांढराच आहे, पण राजहंस चारा मुक्ता फळे. राजहंसाचा चारा मुक्ता फळ आहे. आणि बगडा हा ध्यान करतो, ध्यान करतो बगडा. पण बगडा म्हणणं बरं वाटत नाही. बगड्याचं ध्यान चांगलं आहे पण त्याचं मन चांगलं नाही. ज्याचं मन चांगलं नाही ना महाराज, तो बगड्यासारखा जरी दिसत असला तरी खऱ्या अर्थाने त्याला नाही का, तो पांढरा जरी दिसत असला तरी माणसाचं ध्यान चांगलं नसलं तरी चालेल, पण मन चांगलं असलं पाहिजे. बगड्याचं ध्यान खूप चांगलं आहे, त्याचं मन चांगलं नाही, म्हणून त्याला बगडा म्हणणं आपल्याला त्यालाही बरं वाटत नाही. पण भुंगा काळा असला तरी तो मकरंद सेवन करतो म्हणून चांगला आहे, आणि बेंडूक चिखल सेवन करतो म्हणून वाईट आहे. का कमल कंद आणि दरदुरी नांदनूक, नांदनूक एकेची घरी, पण पराग सेवी जे भ्रमरी येरा चिखलूची उरे. इतक्या जवळ त्याच्या मकरंद असून सुद्धा भुंगा मकरंद सेवन करत नाही. बेंडूक मकरंद सेवन करत नाही, तो चिखल खात राहतो. अत्यंत जवळ असलेला मकरंद माहीत नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. ओवे आपल्याला माहीत आहे, हे आपल्यासाठीच आहे. महाराज पुढे असं म्हणतात, माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताशी कामू विषयावरी सर्व सुखाचा आराम हा हृदयामध्ये असताना सुद्धा आपण विषयाच्या दारामध्ये जर भीक मागत असाल तर खऱ्या अर्थाने हृदयातला राम तुम्ही अजून ओळखला नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला अज्ञान आहे. त्याचे चूक तू असल्यानंतर दारूदारी फिरण्याची काय गरज आहे? आपण आपल्याला समजून घेतल्यानंतर विषयाच्या दारामध्ये भीक मागण्याची काय गरज आहे? याचा अर्थ असा आहे, मी पहिल्याने जे वाक्य बोललो तू लक्षात ठेवा, आपण आपल्याला ओळखलं नाही एवढी मोठी अपूर्णता आपल्यामध्ये आहे. ही अपूर्णता आहे, बोललो होतो मी. अपूर्ण असेल त्याने पूर्ण होण्यासाठी कुणाची तरी काज धरली पाहिजे. अपूर्ण असेल त्याने सुखासाठी समाधानासाठी कोणाला तरी शरण गेलं पाहिजे. पण माणसाचं असं आहे महाराज, हाही अपूर्ण आहे आणि ज्याला शरण जातो तोही अपूर्ण आहे, तोही अपूर्ण आहे. हाही अपूर्ण आहे, ज्या प्रपंचाला शरण जातो तोही अपूर्ण आहे. अरे राणी दुःखी या दुःखी भेटले नाही का? राणामध्ये हाही तहानलेला आहे, दुसराही जर तहानलेला ज्याला भेटत असेल तर कोणाची तहान कोणी निवारण करायची? अपूर्णाने अपूर्णाकडे जायचं नाही. अनित्यम एवनम रूपम जीवितम द्रव्य संचया ऐश्वर्यम प्रिय संवास मुये तत्र न पंडिता. ह्या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत महाराज. अनित्यम एवनम, एवन हे अपूर्ण आहे,
रूपम हे अपूर्ण आहे, जीवितम अपूर्ण आहे, जीवितम अनित्यम एवनम रूपम जीवितम द्रव्य संचय अपूर्ण आहे, ऐश्वर्यम अपूर्ण आहे आणि प्रिय संवादसुद्धा अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, ह्या विनाशी आहेत, ह्या अपूर्ण आहेत, पण आपण अपूर्णच माणूस अपूर्ण माणसाला शरण जातो. म्हणून महाराज म्हणतात की प्रपंचाला शरण जाणाऱ्याने जडाने जडाला शरण जर जाणं चालू असेल तर सगळे जडच आहेत, कोणाचं दुःख कोण निवारण करेल. आणि अपूर्ण माणूस असल्यामुळे त्याने कोणाला शरण गेलं पाहिजे तर देवाला शरण गेलं पाहिजे. तुमची अपूर्णता आहे म्हणून साठी आहेत का गायकासाठी? तुमच्यासाठी नाही, नंतर यांच्यासाठी का? आपण अपर्ण आहोत, आपण पूर्ण नाही, म्हणून शरण गेलं पाहिजे. जो पूर्ण असेल त्याला गेलं पाहिजे. पूर्ण कोण आहे? पूर्णात पूर्णमिदम नाही का? तो सगळ्यास पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्यैवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारह. म्हणून खऱ्या अर्थाने आपण अपूर्ण असल्यामुळे शरण गेलं पाहिजे, आणि जो पूर्ण असेल त्याला गेलं पाहिजे. म्हणूनी शरण जावे. विषय असा आहे की मला असं वाटतं की एखाद्याला गरिबीचं दुःख नसेल, रोगाचं दुःख आहे. एखाद्याला रोगाचं दुःख नसेल तर गरिबीचं दुःख आहे. एकाला हे दोन्ही दुःख नसतील तर मला असं वाटतं की मुलं आपल्या म्हटलं ऐकत नाहीत हे दुःख आहे. असा कोण आहे समाजामध्ये की जो दुःखी नाही? आणि मी तर असं म्हणेन की फार लांबच्या माणसापासून माणसं दुःखी नाहीत, जवळच्या माणसापासून जास्त दुःखी आहेत, जास्त दुःखी आहेत. आता माझ्याकडून काही तुम्हाला दुःख आहे का? काही नाही ना. हो,
आता आपलं 3 वाजता संपणार आहे समजा, काही अडचण आहे का? माझ्यापासून काही दुःखी आहात का तुम्ही? काही नाही हे मनापासून बोलताय का तुम्ही? काही दुःख आहे का तुम्हाला माझ्यापासून? नाही. मग तुम्ही दुःखी नाही का? अरे माझ्यापासून तुम्हाला काही दुःख नाही हे बरोबर आहे, म्हणून काय तुम्ही दुःखी नाही का? हां. अरे हो नाही सांगा ना. सज्जनानो, ज्यांच्या ज्यांच्यापासून हा प्रपंच सुखाची इच्छा करतो तेच तुमच्या पदरामध्ये दुःख टाकतायत, लक्षात ठेवा. ज्यांच्या ज्यांच्यापासून आम्ही सुद्धा सुखाची इच्छा करतोय ना, तेच आमच्या पदरामध्ये दुःख टाकतायत. समाजापासून सुखाची इच्छा करणं म्हणजे प्रपंचच आहे, प्रपंचच आहे, प्रपंचच आहे. समाजापासून सुखाची इच्छा करणं म्हणजे प्रपंचच आहे ना. ज्या समाजापासून आम्ही सुखाची इच्छा करतो तोच समाज बऱ्याचदा आमच्या पदरामध्ये दुःख टाकल्याशिवाय राहत नाही. ज्या मुलांपासून मायबाप सुखाची इच्छा करतायत तेच मुलं पदरामध्ये दुःख टाकल्याशिवाय राहत नाहीत, नाही राहत. मुलांबद्दल तर आपण पाहतोच, पण ज्या मुलीला महाराज अत्यंत चांगल्या प्रेमाने शिकवलं, खूप मोठं केलं, नोकरीवर लावलं, घडलेले प्रसंग आहेत काही की कोर्टामध्ये या बाजूने मुलगी उभी असते, या बाजूने बाप उभा असतो, तिची माय उभी असते, न्यायाधीश विचारतायत पोरी हे दोन तुझ्यासमोर उभे त्यांना तू ओळखतं का? नाही म्हणते हो ते, नाही म्हणते, नाही ओळखत म्हणते. सगळं कोर्ट त्या ठिकाणी रडत असतं, तिचे नातेवाईक ढोरासारखे रडत असतात, पण पोरीच्या डोळ्यामध्ये काकरसुद्धा नसतो, लक्षात ठेवा. काय म्हणते माहीत आहे ते साहेबाला? साहेब यांच्यापासून धोका आहे म्हणते मला, यांच्यापासून धोका आहे, मायबापापासून धोका आहे तुला. दिला असता तर लहानपणी दिला असताना फेकून दिली असती कुठंतरी. ज्यांनी 20-22 वर्ष तुला सांभाळलं ते धोकेबाज, आणि ज्यांनी तुला धोका दिलाय तो चांगला आहे. सज्जनानो, ज्यांच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता तीच माणसं एक दिवस पदरामध्ये दुःख टाकल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. कारण तो दुःख मूळच आहे, संसार दुःख मूळ. अरे ज्याचं बोलणं उलट आहे, ज्याची क्रिया उलटी आहे, ज्याचा समज उलट आहे, तो सरकं कसं होऊ दिलं आपलं ऊर्ध्वमूल? ज्याचं बोलणं उलट, त्याची क्रिया उलटी, त्याचा समजसुद्धा उलटा. उलट आहे बोलणं. विनेकऱ्याला विचारेल मी, विनेकरी डोक्यात टोपी घातली पाहिजे का टोपीत डोकं घातलं पाहिजे? डोक्यात टोपी घातली पाहिजे ना. डोक्यात टोपी घालणं चांगली का टोपीत डोकं घालणं चांगलं? म्हणजे डोक्यात टोपी घालणं चांगली का टोपीत डोकं घालणं चांगलं? डोक्यात टोपी घालणं चांगली ना, कीर्तन घाल्यावर घालू आपण असे फोडून घालू. उलट आहे ना बोलणं. आपण टोपीत डोकं घालत असतो महाराज, पण म्हणत असताना म्हणत असतो डोक्यात टोपी घाल. बोलणं उलट आहे, ऊर्ध्व मुलं. समज उलट आहे, समज उलट आहे, समजसुद्धा उलट आहे बरं का? हो समज उलट आहे. आता तुमचा नातू किती वर्षाचा आहे? 12 वर्षाचा. तुम्ही? 77. चांगली तब्येत आहे अजून? हा मस्त तब्येत आहे. मग तुम्ही मोठे आहात का तुमचा नातू मोठा आहे? आता 12 वर्षाचा आहे, त्याचे मला वाटते 88 वर्ष शिल्लक राहिले नाही का? त्याचे 88 वर्ष शिल्लक राहिले. तुमचे आता किमान मला वाटते 10-15 वर्ष राहिले असतील, आहे ना? 15-20 वर्ष राहिले. आता ज्याचे 88 वर्ष शिल्लक राहिले तो मोठा, की ज्याचे 20 वर्ष शिल्लक राहिले तो मोठा? कोण मोठा आता? माऊली सांगतात बरं का, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बड प्रज्ञा जिरोणी जाय. तया ते नमस्कारी तिपाय वडील म्हणून, तया ते नमस्कारी तिपाय वडील म्हणून. बोलणं जसं उलट आहे तसा समजही उलट आहे, आणि पुढे चाला क्रियासुद्धा उलटी आहे, क्रियासुद्धा उलटी आहे. खरं सांगा, तुम्ही गावातल्या सप्त्यामध्ये जास्त खर्च करता का लग्नामध्ये? लग्नामध्ये ना? काय म्हटलं?
करून देत नाहीत ना, करून देत लग्नामध्ये जास्त खर्च करताय आणि चांगलं खर्च करणं चांगलं असतं लग्नात. हे लग्नात कला खर्च केला पाहिजे, खरं पाहिजे. सप्ताह चांगला आहे, चांगलं ऐकायला भेटतं, चांगलं ऐकणंसुद्धा महत्त्वाचं आहे लेको, लक्षात ठेवा. चांगलं ऐकल्यामुळेच तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, लक्षात ठेवा. तुमच्या डोक्याला मला गंध दिसते याचं कारण तुम्ही कुठंतरी चांगलं ऐकलंय म्हणून दिसते पहा. तुमच्या घरामध्ये वारी दिसते याचं कारण तुम्ही चांगलं ऐकलंय म्हणून दिसते. आणि यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे सगळे गायक दिसतात, नक्कीच या कुटुंबातली माणसं कुठंतरी चांगलं ऐकतायत म्हणून दिसतात. म्हणून हे सगळं दिसतं. चांगलं ऐकण्याचा परिणाम नाही. अरे येथ मंत्रेची वैरी मरे जरी का तरी का बांधावी कटारे, रोग जाई दुध साखरे कडी नम्य का प्यावा, मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता, येथं मोक्ष असे आहे श्रवणाची माझी, असं चांगलं ऐकणं आहे. म्हणून सप्त्याचा खर्च लग्नाच्या खर्चापेक्षा कमी आहे. माणसं लग्नामध्ये जास्त खर्च करत आहेत, सप्त्यामध्ये नाही. खरं सांगा, आता आपण सगळे एकाच घरात बसलेले आहोत. पुढाऱ्यांचा खर्च दानामध्ये जास्त होतो का इलेक्शनमध्ये जास्त होतो? चांगल्या गोष्टीसाठी होतो, चांगलं चांगलं असेल त्याच्यासाठी होतो. जे 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 काही चांगलं चांगलं असेल त्याच्यासाठी होतो. मी बोलत नाही, माऊली सांगताय. अरे दृष्टा दृष्टाची जोडी, जोडी भांडवल न सुटे कवडी, सर्वस्वहानी तेथ कोडी वेचती गा. दृष्ट आणि अदृष्ट फल प्राप्त होण्यासाठी देवाने तुम्हाला जे धन दिलंय ते अदृष्ट फलासाठी वापरा ना, किमान 10% तरी वापरा ना. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्य विनियोगश्च ईश प्रित्यर्थ हेतवे. किमान 10% तुमच्या संपत्तीतला हिस्सा तर ईश्वरासाठी ठेवा, धर्मासाठी ठेवा. ठेवत नसाल तर लक्षात ठेवा, तो सगळं वसूल केल्याशिवाय राहणार नाही, वसूल केल्याशिवाय राहणार नाही. एवढा तर ठेवला पाहिजे ना. पण महाराज, ज्या खर्चाने अदृष्टफल प्राप्त होते ते खर्च करण्याची कंजूशी करतायत. मी खरं सांगू का, फक्त तुम्हीच ते कंजूशी करताय असं नाही, आम्हीसुद्धा करतो आहे. आमचा खर्च चांगल्या कामासाठी होतो का नाही आता आम्हाला पाहिलं पाहिजे, मनाच्या आरसामध्ये पाहिलं पाहिजे. आणि म्हणून या मृत्यूलोकातलं बोलणं उलट आहे, या मृत्यूलोकातली क्रिया उलटी आहे, या मृत्यूलोकातलं या प्रपंचातला समज उलटा आहे. त्या प्रपंचापासून माणसाला सुखाची इच्छा करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने विस्तवापासून खऱ्या अर्थाने नाही का शीतलतेची इच्छा करण्यासारखं आहे. सज्जनानो, सुखाची इच्छा जे करत असतील, समाधानाची इच्छा जे करत असतील, त्यांना या प्रपंचामध्ये ते कधी भेटणार नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. विठ्ठल विठ्ठल असेल. महाराज, राजाही दुःखी आहे. जे गावीचा चंद्रशय रोगी,
राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया अजून जाहीर झालं नाही तेही दुःखी आहेत आहे ना, ज्यांचं जाहीर झालं तेही दुःखी आहेत की आता कसं होईल, जो देखे सो दुखिया बाबा, दोघही दुःखी आहेत. पण आपण सुखी असावं असं वाटत असेल ना भविष्यामध्ये, तर आपलं मत कोणाला असलं पाहिजे? आपलं मत देशाला असलं पाहिजे बरं. देशाला मी सांगतोय, आपलं मत देशाला असलं पाहिजे. जो देशावर प्रेम करत असेल त्याला असलं पाहिजे, देशाला असलं पाहिजे. आपलं मत कोणालाही नसलं पाहिजे. माझं मत असं आहे की आपलं मत जातीलाही नसलं पाहिजे, आपलं मत समाजाला नसलं पाहिजे, आपलं मत भावकीला नसलं पाहिजे, आपलं मत पैशालाही नसलं पाहिजे, आपलं मत देशाला असलं पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की हा देश अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिला, लक्षात ठेवा, अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिला हा देश. आणखी जर या देशाला सुरक्षित ठेवावं असं वाटत असेल तर आपलं मत देशासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून दुःखी आहे, प्रपंच हा दुःखाचा आहे, आपण नेहमी त्याचा अनुभव घेतो. झालं याचं कीर्तन, 12 वाजलेत खरं, म्हणजे कधी वाजले मला समजलंही नाही. पण हे दुःख जावं असं वाटत असेल तर दुःखी माणसाला दुःखी जर शरण जात असेल तर दुःख नाही जाणार महाराज. आपण सुखाची इच्छा ज्याच्याकडून करतो ते दुःख देतं आहे आपल्याला, पदरामध्ये दुःख टाकतं आहे. सांगा बरं, खरंच सांगा, प्रपंच प्रेम करतो माणसावर. लहानपणी जे प्रेम होतं ते तारुण्यात राहत नाही, तारुण्यात जे प्रेम आहे ते म्हातारपणात राहत नाही, लक्षात ठेवा. खरं सांगा, म्हातारपणी लोक प्रेम करत आहेत? नाही करत. मी तर नेहमी असं म्हणेल महाराज गुरुजी की आपण किती मोठं असू द्या, पहा तुम्ही जास्त दिवस आजारी पडा, जास्त दिवस खाटल्यावर पडून पहा, नाही का, तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट केले ना तेच लोक तुमच्याबद्दल नवस केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. आमचे आजोबा वारले बरं का गुरुजी, रविदास महाराज. आमच्या आजोबाला दोन बायका, दोघी रडत होत्या, पण एकाच बाजूने बसून रडत होत्या, एकाच बाजूने बसल्या होत्या रडत होत्या. मी माझ्या आईला म्हटलं, मा या म्हाताऱ्याला दोन्ही एकून बसू दे ना, आता आजोबाचं काय वय होतं, 85-87 वर्षाचे होते, एक इकडे बसू दे, एक इकडे बसू दे, योगायोगाने दोन आहेत, एक या बाजूने एक या बाजूने बसू दे. एकाच बाजूने दोन्ही कशा काय बसल्या? अरे म्हणे तुला समजत नाही बाबा, म्हाताऱ्याच्या त्याच बोटामध्ये दोन अंगठे आहेत म्हणे. जन हे सुखाचे उपकार करा एखाद्या व्यक्तीवर, तुम्ही एखाद्या वेळेला करू नका, विसरतात हो ती माणसं, विसरतात.
हे प्रपंच असायचं आहे. 10 वेळेला त्याला मदत करा, एखाद्या वेळेला करू नका. पाठीमागचं सगळं विसरून जातात, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या जवळच्या माणसाला टाकून बोला, येत नाही आपल्याकडं तुझा, म्हणते असे लय महाराज पाहिले. असं होते, जन असं आहे. या जनावर विसंबून राहू नका. झालं आजचं कीर्तन. तुम्हाला सुख पाहिजे असेल ना, तुम्हाला समाधान पाहिजे असेल ना, तर तुम्हाला देवाला शरण जावं लागेल. आणि म्हणूनी शरण जावे फक्त सर्व भावे देवासी, सर्व भावाने शरण गेलं पाहिजे. गंगा जशी सर्व भावाने समुद्रामध्ये मिळते, त्या पद्धतीने सर्व भावे देवासी. बरं, देवा चला, महाराज तुम्ही म्हणताय आम्ही त्याला शरण जाऊ, पण तो आमचं काय करेल हो? तो हा मुतरील पाला, 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 तो हा मुतरील पाला. महाराष्ट्रातली गायक आहे, लक्षात ठेवा. हे तुमच्या परिसरातली गायक नाहीत फक्त, हे महाराष्ट्रातले 6 राज्यातले गायक आहेत. आणि मोठ्या माणसाचा हा परिचय असतो. इतके मोठे गुणवान असून सुद्धा अत्यंत नम्र आहेत, हा त्यांचा परिचय आहे, लक्षात ठेवा. विद्या विनयेन शोभते, विद्या ही विनयाने शोभत असते. आणि काय असते पा, ज्या मडक्यामध्ये कमी पाणी असते ना, ते असे हालतात गडगड खातात. आणि जे भरलेलं असते ना, तुमच्या तालुक्यातले नाहीत ते, आमचे तिकडे आहेत ते. तुमच्या तालुक्यातले म्हणत असाल तर आम्ही तिकडे येऊ देणार नाही. मग अर्धे भरलेले घट आहेत ना, ते असे असे करतात. आणि पूर्ण भरलेले असले ना की ते स्थिर राहतात. बघा बघा तुम्ही, कमी पिलेला माणूस असा झोकडे देतो, है ना. आणि फुल पेल असला की तो एकदम, अरे जो मोले मदिरा पिये तो तेने छंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राय उगला, केवी राय उगला. अर्थात झालंय पहा, काय करेल बा तो आमच्यासाठी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हे माया नदी पार करून देईल. आम्हाला आमच्या हिमतीने पार करता येणार नाही का? म्हटले नाही. स्वयं बुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही ते, नाही का?
अर्थात जे स्वतः त्या नदीमध्ये गेले ते गरवेची गिळीले, ते पुढे जाऊ शकले नाहीत. याचं कारण काय हो, काय बघा ती नदीमध्ये आहे ना, तो पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये काही गोष्टी असतात की त्या माणसाला पुढे जाऊ देत नाही. त्याच्यामध्ये भवरे असतात, त्याच्यामध्ये वडणं असतात, त्याच्यामध्ये गाड असतो, त्याच्यात एक मोठी धार असते, त्याच्यात एक बेट असतं. आणि बघा या नदीमध्ये सुद्धा भोवरे आहेत, द्वेषरूपी भोवरे आहेत, दोषरूपी भोवरे आहेत. द्वेष माणसाला बाहेर निघू देत नाही, बघा तिथल्या तिथं घुमवतो. द्वेषरूपी भोवरे आहेत, मत्सरूपी वडणे आहेत, मत्सरूपी वडणे आहेत. त्यामध्ये विद्या, धन आणि कुल ह्या उकड्या आहेत. उकड्या उकड्या नाही का, अशा उकड्या येतात. मी विद्वान आहे ही उकडी आहे, मी धनवान आहे ही उकडी आहे, मी कुलवान आहे ही उकडी आहे. उकडी उकडी नाही का, काय उकडी आली वो असं म्हणतो ना आपण. विद्या, धन आणि कुल ह्या त्या नदीतल्या उकड्या आहेत, त्या माणसाला पुढे जाऊ देत नाही. आणि थोडासा जर पुढे गेला ना या याच्यातून, तर ते मदात एक जे धार आहे, किंवा मी भवऱ्यातून आलो, मी वडणातून आलो, मी उकड्यातून आलो, पण जी मदातली धार आहे ना महाराज, ते त्याला वाहून नेल्याशिवाय राहत नाही. ती अहंकार रूपी धार आहे, अहंकार रूपी धार आहे. याच्यातून माणूस थोडा थोडा पुढे जाईल, पण त्याच्यात सापडला ना की मग तो वाहूनच जातो. पा आपण म्हणत असतो आपल्याला अजिबात अहंकार नाही, हाच तर अहंकार आहे का, हाच तर अहंकार. त्याच्यामध्ये खडक आहे, खडक रतिरूपी खडक आहे. त्याच्यात कामरूपी लाटासारख्या आदळत आहेत. जे जे पाणी आहे ना त्या नदीचं, ते गढूळ आहे, ते भ्रांतीचं गढूळरूपी पाणी आहे. त्याच्यामध्ये खालचं दिसत नाही आणि मग त्या गाळामध्ये माणूस फसतो, तो आशारूपी गाळ आहे. आशारूपी गाळामध्ये माणूस धीरे धीरे फसत जातो, त्याच्यातून निघणं फार कठीण आहे महाराज. जसा जसा जास्त फसेल ना, तशी तशी त्याला जास्त आशा लागते, त्याच्यामध्ये तो फळत जातो. आणि खरं म्हणजे या नदीतून पार होणं हे अत्यंत कठीण आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंतिते. अर्थात ही जी माया आहे, ही माया नदी आहे, तुम्ही त्याला शरण जा, तुम्हाला द्वेष काही कसा आहे. बघा महाराज, अखंड नामचिंतन करणाऱ्या माणसाच्या जीवनातला द्वेष सहज निघून जातो. नामचिंतन रूपी आग जर त्या वृक्षाला लागली ना, तर मग त्या पक्षाला सांगावं लागत नाही की तुम्ही उडून जा म्हणून. साधने रूपी आग जर त्या वृक्षाला लागली ना एखाद्या, परोपकार रूपी आग जर लागली ना, दयारूपी आग जर लागली ना, ऐकतंय ना लक्षात येते ना, क्षमारूपी आग जर त्या वृक्षाला लागली ना महाराज, आणि स्वतःला जर त्या अग्नीमध्ये पेटवून घेतलं, तर मग पक्षाला सांगावं लागत नाही की तुम्ही जा म्हणून. ते आपआप निघून जातात. द्वेष निघून जातो, मत्सर निघून जातो, अहंकार निघून जातो, आणि मग माया नदी तरल्या जाते. पण हे जाणं अत्यंत कठीण आहे. मग आपण स्वयंबुद्धीने हे पार करणं कठीण असल्यामुळे आपण त्याला शरण जा, तो म्हणतो मी तुम्हाला पलीकडच्या काठावर नेल्याशिवाय राहणार नाही. उतरील पार भव दुस्तर नदीचा, पण काय करावं, मी शरण जायला तयार आहोत हो, पण तू आम्हाला क्षमा करेल का, आम्ही तर अपराधी आहोत. महाराज म्हणतात करेल. त्याचं कारण आहे, बहु आहे करुणा करुणावंत अनंत हे नामजा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, विठोबा रखुमा
आपल्या गळ्यातले हाल विणेकराच्या गळ्यात घालायचे असतात बरं का. नाचा आता. लग्नात होते का इतके चांगले? लग्नात होते याच्यापेक्षा चांगले होते. मेळाव्यात झालं. अच्छा. हारच चांगले होते का? अजून चांगलं आहे का? अजून चांगलं आहे. अजून चांगलं नाही म्हणतात. अर्थात तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत महाराज, बहु आहे करुणावंत. खूप करुणा आहे त्याच्या अंतकरणामध्ये बरं का. खूप करुणा आहे. करुणेबद्दल रामायणामध्ये अनेक प्रसंग आले. खरं म्हणजे आनंद, त्याचं अनंत हे नाव आहे पण तो करुणावंत आहे. बघा बरं, आपण एवढं पाप करतो तरीसुद्धा आपण शाबूत आहोत, त्याचीच करुणा आहे आपल्यावर. सगळ्यांना बिचारांना कोणीही उपाशी नाही, त्याचीच करुणा आहे आपल्यावर. करुणावंत आहे. आणि महाराजांना आपण असं विचारू की महाराज हे सगळं तुम्ही सांगताय आम्हाला शरण जायचं, तो वा उतरील पार हे सुद्धा सांगताय, तो करुणावंत आहे हे सुद्धा सांगताय, पण हे तुम्ही सांगताय खरं म्हणजे तुम्हाला याचा काही अनुभव आहे का? महाराज म्हणतात अरे अनुभव आहे म्हणून तर सांगतो ना. तुका Thank you.
ज्या ज्या वस्तूवर तुम्ही विश्वास ठेवला ना त्यांनी विश्वासघातच केला. बघा तुला असे अनुभव प्रपंचामध्ये अनेकदा तुम्हाला आले. अरे ज्या मजुरावर तुम्ही विश्वास ठेवला पैसे घेऊन निघून गेले विश्वासघात केले. फक्त तुमचा विश्वासघात मजुरच करतात असं नाही. बघा आपल्या मनाला विचारा. आपल्या मुलांनी सुद्धा आपला विश्वास असाच केलेला आहे. लक्षात ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय ते जर विश्वासघात करत असतील तर ऐका ना आमचं. एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून पहा ना. वा वा समाधानासाठी एकदा तर घेऊन पहा. भावनेनं तर घेऊन पहा. प्रपंच नाही सोडायचं आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायसाठी. एवढा विश्वास ठेवा की देवा हा प्रपंच आहे करतोय आम्ही. इच्छा केली याच्यापासून सुखाची पण नाही भेटलंय आम्हाला. आम्ही तुझं नामचिंतन करतो आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो सज्जनानो. धीरे 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 तुम्हाला समाधान प्राप्त होत जाईल. आणि म्हणून महाराज म्हणतात करुणावंत आहे अनंत त्याचं नाव आहे तो भवनदी पार करून जाईल तुम्हाला. आणि हे मी फक्त सांगत नाही हा माझा अनुभव आहे.
कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. गंगा भागीरथी मंदा करुणा पवार कचरू पवार आपल्या तुमचं आई आपलं नाव विष्णू का प्रकाश. प्रकाश आणि विष्णू हे दोन मुलं आहेत आणि त्यांचा हा सगळा परिवार आहे. खरं म्हणजे बाबाचं वय किती होतं? 67 वर्षामध्ये आमच्या कचरू भाऊचं जाणं झालं आणि या कुटुंबावर खऱ्या अर्थाने हे वडील जाण्याचं दुःख आहे, आजोबा जाण्याचं दुःख आहे. आमच्या मंदाताईला आपले पती जाण्याचं दुःख आहे आणि हे जे दुःख या प्रपंचावर आलं त्या दुःखामध्ये आम्हीही सगळेजण सहभागी आहोत. प्रभूचरणी प्रार्थना करतो की कसरू भाऊला आपण आपल्या ठिकाणी स्थान द्यावं आणि खऱ्या अर्थाने प्रकाशभाऊ आपले वडील आज नक्की आनंदित आहेत, नक्की आनंदित आहेत. या दिवसाचं जे पुण्य असते ना ते पितराला मिळत असते पहा, ते आईवडिलांना मिळत असते, पितरांना भेटत असते. या दिवशी आपण इतका चांगला उत्सव साजरा करताय पहा. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या जुळून आणावं लागतात ना ह्या प्रेमाने करावं लागते सगळं. नाही ते एका दिवशी एवढी सगळी गायकाची संख्या, आमचे कैलास महाराज विदर्भातून आले, विदर्भातून रात्रभर प्रवास केला मला वाटते, आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. ही विद्यार्थी मंडळी आपण सगळेजणं इतका चांगला योग घडून तुम्ही आणला या ठिकाणी, यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या वडिलांचे नक्की आशीर्वाद राहतील आपल्या जीवनामध्ये. वडिलांची जी काही परंपरा असेल ती परंपरा आपण चालू ठेवावी अशीही एक आपल्याला सूचना देतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.